आणि आज मला वाटतं हा शोभा जो होता ना प्रत्येक सामान्य नागरिकाला त्याचं एक समाधान आहे. पण आज सुजय तुम्ही एकत्रित आलाय मतदान. आम्ही नेहमीच एकत्र आहोत. मध्यंतर बरेच दिवस भेट नव्हते तुम्ही. नाही मला वाटतं नगर दक्षिणेमध्ये तर मी त्याचा प्रचार जाहीरपणे केलेला आहे आणि मी मागे बोललो त्याबद्दल. त्यामुळे तसं काही आमच्यामध्ये सुरुवातीला तो भरायला त्यांनी उमेदवारी करताना थोडा संदेह होता. पण नंतर काही ते कारण मी परवा बोललो त्याबद्दल आणि ती भूमिका आता जाहीरपणे आपल्यासमोर आहे. शिर्डीमध्ये कोण निवडून येईल आणि राज्यातली काय स्थिती राहील काय शक्यता लोकशाहीमध्ये या प्रक्रिया कोणत्या पक्षाच्या कोणत्या एखादा पक्ष येतोय सत्तेमध्ये. पण मला असं वाटतं की जे लोकांचा कौल या मतदारसंघाचा जो दिसतोय तो युतीच्या उमेदवाराच्या बाजून दिसतोय असं मला सर्वसाधारण लोकांच्या चर्चा करताना जाणवतं. खरं तर आपण राजकीय भूमिका आपली जी आहे ती आजसाठी आपण थांबला होता ती त्यानंतर स्पष्ट करणार. तारीख कुठली आपण अपेक्षित करू शकतो? आता ही मला असं वाटतं की साधारण पुढच्या 1-15 दिवसांमध्ये अपेक्षा करता हरकत नाही. कारण अजूनही याच्या बाबतीमध्ये म्हणजे माझ्या मनात काही संधी नाही. पण अजून बऱ्याच लोकांशी कारण निवडणुकीच्या धामधुमीत सहकार्याशी चर्चा करायची राहिलेली आहे. आता बाळासाहेब थोरातांनी म्हटलं की करण ससाने यांनी जो आपला राजीनामा दिलाय तो दबावाखाली दिलेला आहे. नाही तर त्यांचं काय मत हे मला माहीत नाही. कसं आहे की संगमनेर तालुक्याच्या बाहेर त्यांना फारसं आता काही महत्त्व तालुक्यात दिल्यात राहिलेलं नाही आहे.